डिश मध्ये पाहिजे तशी काढून घ्यायची। एकदम ओके झाली आपली भाजी। हे बघा कांद्याची फोडणी दिली आपण, मिरची टाकली, डाळ टाकली चणा डाळ, त्याच्यानंतर आपली भाजी बघा कशी दिसते, एकदम चविष्ट आणि चवदार भाजी तयार झाली आहे आपली। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलो ते म्हणजे पेवल्याची भाजी काढण्यासाठी। तर माझ्या हातामध्ये फक्त हा पेवला आहे, आपण ऑलरेडी काढलेला आहे आणि आई काढते। तर तुम्हाला त्याचं झाड दाखवतो, पेवल्याच्या भाजीचं झाड कसं असतं आणि त्याच्यानंतर आपण रेसिपी पाहणार आहोत घरी जाऊन। सो आई पेवल्याचं झाड दाखवेल की कशा पद्धतीने असतं ते। तर आई काढते बघा पेवल्याची भाजी। तर अशा पद्धतीने असतं पेवल्याचं झाड आणि याचे जे कोवली कोवली पाण्यात ती काढून घ्यायची ना आपल्याला भाजीला। कोवली कोवली काढून घ्यायची बघा, व्यवस्थित काढून घ्यायची पुढची पानं आणि हे बघा आणि याची भाजी करायची ना, याची चिरायची आणि घरी दाखवूया आपण। हा हे बघा आपली एवढी काढलेली आहे भाजी आज आपण। तर चला घरी जाऊया आणि रेसिपीची तयारी करूया। पेवल्याच्या भाजीला लागणारे साहित्य, अर्धा वाटी चण्याची डाळ, अर्धा चमच लाल मसाला, दोन मिरच्या कापलेल्या, अर्धा चमच हळद, चवीनुसार मीठ, हे एक वाटी खोबरं, एक बारीक चिरलेला हा कांदा। तर आपल्याला हे सगळं साहित्य फोडणीसाठी वापरायचं। हे बघा हे आपण पानं पानं अशी काढून घ्यायची, सगळी पानं काढून घ्यायची ना, ही अशी पानं पानं अशी काढून घ्यायची। पुढची ढेरी पण काढायची ना पुढची, ही अशी धुवून घ्यायची भाजी, ही अशी चांगली स्वच्छ पाण्यात भाजी पण स्वच्छ अशी धुवून घ्यायची। आणि एकत्र करून घ्यायची काय, ही अशी झुलून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर अशी कापायची, अशी दोन हातात घ्यायची अशी ही कापायची, बारीक बारीक चिरायची ना, हे अशी घ्यायची दोन एक हातात अशी कापायची, बारीक 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 चिरत नाही, बारीक बारीक काळ्या चिरत नाही, ही चिरून झालेली आहे ही पाण्यात टाकायची अशी। अशी पाण्यामध्ये टाकायची, उकडशी ठेवायची अशी। हा आपल्याला आता एक कड काढून घ्यायचा आहे, परत उतरायची थंड झाली किंवा आपण अशी पिळून घ्यायची। हा एक कड काढलेला आहे, आता उतरून ठेवायचं थंड होईपर्यंत ना। हा थंड होईपर्यंत, ही आता थंड झालेली आहे, ही अशी पिळून घ्यायची आपल्याला पाण्यातून, सर्व पाणी काढून घ्यायचं ना। हा सर्व पाणी काढून घ्यायचं, हे गोल्या गोल्या आहेत ना, हे अशा मोडून घ्यायचे, सुटी सुटी करायची असं। फोडणीसाठी हे तेल दोन पाया ना, दोन पाया, कारण ह्या भाजीला आपल्याला तेल जास्त लागतं आणि त्यानंतर हा कांदा टाकायचा, कांदा टाकायचा, कांदा भाजून घ्यायचा ना, कांदा भाजून घ्यायचा, कांदा भाजाय काय जरा टाइम लागतो। ही भाजी आपल्याला पावसाळ्यातच मिळते ना, ही पावसाळ्यातच भेटते, पाऊस असेल तेव्हा। ही मिरची ही उकडलेली आपली चणा डाळ, लाल मसाला,
एक खोबरं एक वाटी त्याच्यानंतर ही भाजी टाकायची. पाणी नाही टाकायचं ना आता? नाही पाणी नाही टाकायचं, पूर्ण ढवळून घ्यायची ना. ती अशी परतून घ्या पाणी घ्यायची, त्याच्यामुळे थोडी भाजून घ्यावी त्याच्यावर. आणि आपल्याला गॅस किंवा युज तो कमी करून ठेवायचा आहे ना, वाफेवर शिजवायचं. वाफेवर शिजवायचं. हे मीठ भाजी टाकल्याच्या नंतर मीठ टाकायचं ना, परत ढवळून घ्यायचं. परत ढवळायचं, ढकलणार. किती मिनिट ठेवायचं शिजशी? 5 मिनिट शिजून घ्यायचे लो गॅसवर. आणि आपण आता इस्तो पण आपला कमी करायचा आहे. जर तुम्ही गॅसवर करत असलं तर गॅस कमी करायचा आहे. ही 5 मिनिट आपली झालेली आहे. मी झाकण काढायचे. ही झालेली ढवळून घ्यायचे ना, काढल्यानंतर ढाकण काढल्याच्या नंतर ढवळून घ्यायची. ढवळून घ्यायची. दाखव झालेली बघा आपली भाजी, झालेली एकदम व्यवस्थित तयार झाली बघा. आणि त्याच्यानंतर आपल्याला डिशमध्ये पाहिजे तशी काढून घ्यायची. एकदम ओके झाली आपली भाजी. हे बघा कांद्याची फोडणी दिली आपण, मिरची टाकली, डाळ टाकली, चणा डाळ. त्याच्यानंतर आपली भाजी बघा कशी दिसते, एकदम चविष्ट आणि चवदार भाजी तयार झाली आपली. तर मित्रांनो, आपल्या आईने आज आपल्याला पेवळ्याची भाजी बनवून दाखवली आहे. तर ही भाजी पावसाळ्यात येते आणि जंगलामध्ये मिळते. तर तुम्हाला आजची भाजी कशी वाटली आणि ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंट्स करून कळवा. आणि तुम्हाला जर ही बनवायची असेल तर अशा पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर आजचा व्हिडिओ, ओव्हरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.